क्रीडामहोत्सव 2023-24 चे उद्घाटन झालेले आहे असे मी जाहीर करतो. शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर सी पटेल एज्युकेशनल ट्रस्टच्या सर्व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून ॲम्बिशन क्रीडा ॲथलेटिक मीट महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यात भारतीय सण व उत्सवांचे अतिशय सुंदररित्या दर्शन घडविण्यात येऊन संपूर्ण वातावरण खूपच भक्तिमय झाले होते. त्यानंतर खेळाडूंनी क्रीडा नैपुण्य दाखविले. आर सी पटेल फार्मसी कॉलेजच्या मैदानावर सकाळी 9 वाजता ॲम्बिशन क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होऊन सर्व विजेते खेळाडू विजय व उपविजयी संघांना दुपारी बक्षीस वितरण समारंभात गौरविण्यात आले. ॲम्बिशन क्रीडा महोत्सवाचे आयोजन माजी शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आर सी पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार काशीराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी प्रमोद भांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार काशीराम पावरा यांनी महोत्सवाचे उद्घाटन झाल्याची घोषणा करून सर्व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. तसेच भारतीय सण उत्सवांच्या झाक्यांमधून विद्यार्थ्यांनी सुंदररित्या सादरीकरण केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व सर्व उपस्थितांचे कौतुक केले. प्रांत अधिकारी प्रमोद भांबरे यांनी कार्यक्रमाचे सुंदर आयोजनाबद्दल आनंद व्यक्त करून सहभागी विद्यार्थी खेळाडू कलाकारांचे अभिनंदन केले. उत्सव आयोजित केला असे माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो, खर तर मी फक्त अर्ध्या तासासाठी आलो होतो आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन करून लगेच जाण्याचं माझं नियोजन होत, परंतु इतके सुंदर परफॉर्मन्स आपण सगळ्यांनी सादर केले की अर्ध्या तासाचे 2.5 तास कधी झाले ते सुद्धा मला कळलं नाही. यावेळी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, कबड्डी प्लेयर निलेश साळुंखे, संस्थेचे सल्लागार रेशा पटेल, पोलीस निरीक्षक AS आगरकर, दिग्विजय चौधरी, फिरोज काझी, जाकीर शेख, गटशिक्षण अधिकारी गणेश सुरवाडकर, संस्थेचे CEO डॉक्टर उमेश शर्मा, संस्था CA अनुप शिंपी, स्पोर्ट्स डायरेक्टर प्रितेश पटेल, अकॅडमिक इन्चार्ज PV पाटील, सर्व माध्यमिक विभागातील प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, कर्मचारी, चित्रकला शिक्षक, कलाकार, कोरिओग्राफर, खेळाडू उपस्थित होते. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, मशाल प्रज्वलन, फुगे हवेत सोडून उद्घाटन करण्यात आले. खेळाडू व उपस्थितांना शपथ देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदररित्या संचलन बँड पथकाने देखील आपले कौशल्य सादर केले. संपूर्ण मैदान क्रीडामय, धार्मिक वातावरण, सुरुवातीला हनुमान नृत्य, स्वागत गीत, विविध भरगच्च सांस्कृतिक क्रीडा कार्यक्रमांना उपस्थितांनी खूपच दाद दिली. सूत्रसंचलन उमेश शिंदे, सीमा जाधव, सैफा अन्सारी यांनी सूत्रसंचलन केले, तर आभार मुख्याध्यापिका निशा देवरे यांनी मानले. क्रीडा महोत्सवात वैयक्तिक खेळ प्रकारात 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे व रिले, 100 मीटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी या मैदानी खेळांचा बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन यासह अनेक इनडोअर खेळ व कुस्ती स्पर्धांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. क्रीडा महोत्सवात संस्थेतील उत्कृष्ट खेळाडूंना 237 पदके, ट्रॉफी, बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. खूप मेहनत घ्यावी लागते आणि एवढा मोठा प्लॅटफॉर्म तुम्हाला इथं मिळाला आहे, एवढा कुठंच प्लॅटफॉर्म नसतो, एवढा मोठा ग्राउंड, एवढी मोठी एज्युकेशन सर्व आहे, स्कूल्स वगैरे आहे. खूप मेहनत करा, चांगला डाईट करा आणि असंच आपल्या जे एज्युकेशन आहे, आपलं स्कूल्स आहे, त्यांचं नाव उच्च लेवलवर घेऊन जायचं तुमचं काम आहे. मी पण खूप गरीब परिस्थितीतून वरती आलेलो आहे, तर कोणी स्वतःला कमी समजू नका, काय काय आपल्या बाजूचे पोरं पुढे जात असतील तर असं बोलू नका. विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड ही आपल्याला असायलाच पाहिजे आणि ज्यावेळेस मी तुम्हाला किस्सा सांगतो, माझी देखील आवड ही स्पोर्ट्समधलीच आहे. MPSCला असताना, इंटरव्ह्यूला असताना माझा जो बायोडाटा मी दिलेला होता त्याच्यामध्ये आवडमध्ये मी बॅडमिंटन आणि क्रिकेट असं दिलेलं होतं, तर त्याच्यामुळे मला त्यावेळेस माझा जो इंटरव्ह्यू आहे बऱ्यापैकी हा स्पोर्ट्सवर झाला होता आणि त्याचा मला त्यावेळेस फायदा झाला होता. म्हणून